बाहेरचं जास्त खायचं नाही. खरंच कंटाळा आला मला तुझ्या रोजच्या कटकटीचा. उलट तुमच्यामुळे बिघडली ती. एक दिवस खाल्लं नाही तर मरणार नाहीयेत त्या. साहेब साहेब मला एक ना मिसिंग कंप्लेंट द्यायची आहे. मिसिंग कंप्लेंट कोणाची? साहेब कालपासून माझी आई घरी परत आली नाहीये. तुम्ही आधी बसा आणि शांतपणे सांग. साहेब नेहमीप्रमाणे काल आई संध्याकाळी देवळात गेली. ती परत आलीच नाही हो. काहीतरी करा सर प्लीज. तुमच्या आईचं नाव काय? कुसुम. आणि वय? साधारण 68 वर्ष असेल साहेब. त्यांच्याकडे मोबाईल आहे? नाही साहेब ती मोबाईल काल घरीच विसरून गेली. तुम्ही मंदिरात जाऊन चौकशी केली का? हो केली साहेब. तशी साहेब ती तासाभरात घरी परत येते पण काल संध्याकाळी उशिरापर्यंत आली नाही म्हणून मी मंदिरातही गेलो. आजूबाजूलाही चौकशी केली. साहेब मी नातेवाईकांनी फोन केले. साहेब रात्रभर सगळीकडे शोधलं पण काहीच पत्ता लागला नाही साहेब. साहेब काहीतरी करा हो प्लीज. हे बघा तुम्ही शांत व्हा. तुम्ही रीतसर कंप्लेंट करा. नाही हा मॅडम यांची कंप्लेंट लिहून घ्या. हो मॅडम. आणि हो त्यांच्या आईचा फोटोही मोबाईल वर घ्या. हो या. 68 या वयाची आजी अशी गायब कशी होऊ शकते? एक काम करा रस्त्यात काही ऍक्सिडेंट वगैरे रिपोर्ट झालाय का ते बघा. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? मी विनायक जोशी. तुम्ही कधीपासून इथे आहात? मी सुरुवातीपासूनच इथे आहे. आम्हाला तुमची एक मदत हवी होती. बोला ना. तुम्ही यांना ओळखता? यांना कोण ओळखत नाही. या तर आमच्या कुसुमाजी. स्वभावाने अतिशय शांत आणि प्रेमळ आहेत. एक मिनिट पण काही झालंय का? पण मला आजी हवी. ओ आजी हवी आहे. हे बघ तुला जर आजी हवी अशी वाटत असेल ना मग हे रडणं थांबव बघू. हा आणि काहीतरी खाऊन घे. मी आईला खाऊ आणायला सांगू. आजी खरंच येईल? हो बेटा आपली आजी खरंच परत येईल. माझ गोंडस बाळ. साहेब तुम्ही? मला काही विचारायचं होतं. या ना आत या बसा ना. मला सांगा घरामध्ये कोण कोण असतं तुमच्या? म्हणजे साहेब मी माझी बायको संजना श्रेया आणि आई. तुमची आई घरातून बाहेर पडली तेव्हा तुम्ही कुठे होतात? का साहेब? जेवढं विचारतोय त्याचंच उत्तर द्या. साहेब मी घरीच होतो म्हणजे माझा विकली ऑफ होता. पण बाबा आजी बाहेर गेल्यावर तू घरी कुठे होतास? अहो स्वभावाने खूप चांगले आहे. नेहमी लोकांच्या मदतीला धावायच्या. त्यांचं कुणाशी भांडण किंवा वाद? नाही हो. पण घरी मात्र. घरी काय? आम्ही त्यांना काय विचारलं तर त्या उत्तरही द्यायच्या नाही. नेहमी विषय बदलायचा. त्यांचं घरी कोणाशी भांडण व्हायचं ते काय माहित नाही. पण नरेश मात्र तुम्हाला चांगली माहिती देऊ शकतात. त्यांच्या समोरच राहतात. थँक्यू. खरं सांगा आई घरातून बाहेर पडली तेव्हा तुम्ही घरी होतात की नाही? हो साहेब तसा मी घरीच होतो. म्हणजे साहेब म्हणजे संध्याकाळी मी भाजी आणायला खाली उतरलो होतो आणि त्यानंतर आई घराबाहेर पडली. बर श्रेया बेटा आज जाणे आईला पाणी घेऊन आला सांग. नाही मी नाही जाणार. संजना चला चल. नाही बाळा चल. नाही आई. चल म्हणला ना. चल. कुसुमाजी कालपासून गायब आहे. त्या मंदिरात यायला घरातून निघाल्या होत्या पण परत घरी नाही गेले. पण त्या अशा अचानक गायब कशा होतील? काल त्या इकडे आल्या होत्या का? अशा त्या देवळात नेहमीच येतात. पण काल देवळात प्रचंड गर्दी होती. मला गाभाऱ्यातून बाहेर निघताच आलं नाही. पण कुठे गेल्या त्या? म्हणजे तुम्ही त्यांना काल मंदिरात नाही बघितलं? नाही ते सांगणं जरा कठीण आहे. पण मला तरी दिसल्या नाहीत त्या.
मला सांगा तुमच्यात आणि आईमध्ये काही भांडण वगैरे? नाही ते भांडण वगैरे काहीच नाही, मुळात माझ्या आईचा स्वभावच प्रेमळ होता. घ्या सर. नाही नको. मला सांगा मग इतर सोसायटीत कोणाशी भांडण? नाही नाही साहेब, सोसायटीत कोणाशीच भांडण नाही. हां साहेब, पण आमच्या सोसायटीत वॉचमॅन होता घनश्याम, तो दारू खूप प्यायचा आणि रात्री ड्युटीवर झोपायचा. मग आईने त्या वॉचमॅनला बऱ्याच वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यात काहीच फरक पडला नाही. मग शेवटी सोसायटीच्या सेक्रेटरीला सांगून त्याची ड्युटी बदलायला लावली, पण सोसायटीच्या सेक्रेटरीने त्याला नोकरीवरनच काढून टाकलं. पुढे काय झालं? मग साहेब त्या घनश्यामला आईचा खूप राग आला होता. आज तुमच्यामुळे माझी नोकरी गेलेली आहे. मी बघून घेईल तुम्हाला. अरे मी तुला कितीदा सांगू, मी खरंच काही केलेलं नाहीये. एक लक्षात ठेवा, याचा बदला घेतल्याशिवाय मी राहणार नाही. भैया ये पैसा लेना. तुम्ही काळजी करू नका, हा जो कोणी आहे ना तो आमच्या तावडीतून नाही सुटणार. आणि तुमची आई लवकरच ह्या घरात परत येईल. येतो मी. हो साहेब. आता काय होईल, मला खूप भीती वाटतेय. तू काही काळजी करू नकोस, फक्त या गोष्टीची चर्चा मात्र कुठे करू नकोस. याने ओळखता का? हो, ह्या तर कुसुमाजी. बर, या काल आल्या त्या मंदिरामध्ये? काल तर मला त्या नाही दिसल्या. हॅलो सर, मी अरविंदची चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक जाणवतो. आधी तो म्हणाला कुसुमाजी घराबाहेर पडल्या, तेव्हा तो घरीच होता. आणि नंतर तो म्हणाला की तो घराबाहेर पडला आणि मग कुसुमाजी घराबाहेर पडली. आणखी काही जाणवलं? तर पाणी देत असताना त्याचा हात थरथरत होता. हात थरथरण्याची अनेक कारणं असू शकतात. एक तर तो तुला बघून घाबरला असेल, दुसरं तो आपल्यापासून काहीतरी लपवत असेल, परत त्याला कुठला तरी ऍडिक्शन असेल. त्याच्यात आणि त्याच्या आईत काही भांडण? तर त्याबद्दल मी त्याला विचार, तर तो म्हणाला त्यांच्यात काही भांडण नव्हतं. पण सर, सोसायटी मधले लोक तर मला वेगळंच सांगत होते. कुसुमाजींच्या घरातनं नेहमी भांडणाचा आवाज यायचा, पण भांडण कशावरून व्हायचं हे त्यांना माहित नाही. म्हणून त्यांच्या घराच्या बाजूला म्हात्रे कुटुंब राहतं. त्यांना विचारायला गेले पण घराला लॉक होतं. सर, अरविंदने आणखीन एक माहिती दिली. त्यांच्या सोसायटीचा वॉचमन घनश्याम यांनी 2 दिवसांपूर्वीच कुसुमाजींना दम दिला होता. तो दारू पिऊन ड्युटीवर यायचा आणि झोपायचा, म्हणून कुसुमाजीने त्याची कंप्लेंट सोसायटीकडे केली होती. तर सोसायटीने त्याला कामावरून काढून टाकलं होतं आणि म्हणूनच त्याला त्याचा राग आला होता. तर मी सगळीकडे चौकशी केली, मंदिरातला सीसीटीव्ही पण चेक केला. कुसुमाजी नेहमी मंदिरात यायच्या, पण त्यांना काल कोणीच मंदिरात पाहिलं नाही आणि सीसीटीव्ही मध्ये पण दिसल्या नाही. दॅट मीन्स कुसुमाजी घरापासून मंदिरादरम्यानच गायब झाली किंवा त्यांना गायब करण्यात आलंय. पण सर, आजींना गायब करण्याचं कारण काय असेल? सर, मला वाटते त्यांच्या जीवाला धोका आहे. सर, मला अरविंद आणि घनश्यामवर डाऊट येतो. हो मॅडम, कुठे चाललात? मला साहेबांना अर्जंट भेटायचंय. सर, मी बघतो. तुम्ही बसा, आतमध्ये मीटिंग चालली. अहो, आमचं अर्जंट काम आहे, प्लीज. हो, ते सगळं ठीक आहे, पण आतमध्ये सरांची पण मीटिंग चालली आहे. नाही, काय झालं, काय गडबड आहे? त्यांचं सरांकडे काहीतरी काम आहे. अहो, मला सरांना भेटणं खूप गरजेचं आहे, खूप अर्जंट आहे. या तुम्ही आत. सर, मी मेघा आणि हा माझा नवरा अमोल. काय झालं? सर, माझी आई. मॅडम प्लीज शांत व्हा. आता सांगा,
नक्की काय झालं? सर, मी अरविंदची लहान बहीण आणि कुसुमबाजी आई आहे. काय? पण काल त्याने आम्हाला तुमच्याबद्दल काय सांगितलं नाही. कसा सांगेल तो? त्याचं आणि माझं भांडण झालं होतं 4 दिवसापूर्वी. हे बघा, तुम्हाला जे काय सांगायचंय ते नीट सांगा. साहेब, मी सांगतो. अरविंद आणि त्याची बायको संजना आईंना खूप त्रास द्यायचे. त्या दोघांना आई नकोशा झाल्या होत्या. कारण? कारण अरविंदला दारूचं व्यसन होतं आणि तो घरी आला की त्याची बायको संजना आईंबद्दल त्याचे कान भरायचे. आम्ही दोघांनी अरविंद आणि संजनाला समजून सांगायचा खूप प्रयत्न केला पण त्यांचा काही फरक पडत नव्हता. 4 दिवसांपूर्वी नक्की कशावरून भांडण झालं होतं तुमच्यात? काय सांगणार साहेब, त्या दिवशी संजनाने आईंना जेवायला दिलेलं नव्हतं आणि हे आम्हाला त्यांच्या शेजारच्यांनी म्हात्रांनी फोन करून सांगितलं. आम्हाला जसं कळलं तसं मेघा आणि मी दोघे जण त्यांच्याकडे पोहोचलो. मेघा त्यांना समजवून सांगत होती तर त्यांनी आम्हाला घरातून बाहेर हाकलून दिलं. खरं तर इथे येऊन मला माझ्या भावाविरुद्ध कंप्लेंट नव्हती करायची पण त्याने काही पर्यायच ठेवला नाही माझ्याकडे. सर, काही करून मला माझी आई परत हवी आहे. आम्ही लवकरात लवकर तुमच्या आईचा शोध घेऊ. या तुम्ही. तरी काय गडबड आहे? जय, अरविंदला बोलवून घे. विक्रांत घनश्यामला उचल. येस सर. मोक्षदा, अरविंदच्या शेजाऱ्यांची चौकशी कर. येस सर. मॅडम, तुम्ही? तुम्हाला कुसुमज्जींबद्दल कळलंच असेल, त्याची चौकशी करायला आले. या ना, आत या. आता कुसुमज्जींबद्दल काय सांगायचं, अतिशय प्रेमळ आणि चांगल्या होत्या त्या. अरविंद आणि संजना बद्दल काय सांगाल? घाबरू नका, जे खरं असेल ते सांगा. आता त्यांच्याबद्दल काय सांगायचं, अरविंदला व्यसन तर आहेच, शिवाय त्याच्या डोक्यावर कर्जही आहे. अरविंद घरात नेहमी भांडायचा आणि कुसुमाजी त्यांना काही बोलल्या तर तो त्यांच्याशी वाद घालायचा. एक दिवस एक दिवस खाल्ला नाही तर मरणार नाही आहेत त्या आणि हे मी तुझ्यासाठी केलंय. चल. नाही, तोपर्यंत आजी नाही खात तोपर्यंत मी नाही खाणार. बस, आता एक शब्द जरी बोललीस ना तर याद राख, गपचूप आज चल. अगं, माधारात त्या पोरीवर काढू नकोस. आजी, तुमच्यामुळेच लढवली ती. घरात तर काही मदत करत नाही, उलट तुमच्यामुळे बिघडली ती. तुमची मुलगी माझी नात आहे, विसरू नका. माझा जीव की प्राण आहे ती. झालं, सुरू झाला तुमचा तमाशा. अगं, तुमच्या दोघींचे आवाज ना खालपर्यंत येतात, खालपर्यंत. आणि आई कशाला विलगीकरण कटकट करते का रोज तू? अरे बाबा, आईने ना कालपासून आजीला जेवायलाच नाही दिलं. ए, तुझी बघा. चल आता, चल. अरे, दारू पिऊन येतोस आणि पोरीवर ओरडतोस, काहीच कसं वाटत नाही तुला? हे आई बस बस. हे बघ, मला दारूवर ना कोणी बोललं अजिबात आवडत नाही. चला, खरंच कंटाळा आला मला तुझ्या रोजच्या कटकटीचा. मी 1-2 वेळा अरविंदला समजवायलाही गेलो होतो पण उलट त्यानेच माझा अपमान केला आणि आमच्या घरच्या भानगडीत लक्ष घालू नकोस असं सांगितलं. तरी मी न राहून त्यांच्या मुलीला फोन करून हा सगळा घडलेला प्रकार सांगितला. आणि त्यांची मुलगी मेघा? ती एकमेव मुलगी त्यांच्या जवळची आहे, अतिशय चांगली मुलगी आहे पण त्यांचा जावई अमोद तो मात्र व्यसनी आहे. कुसुमाजी त्याला नेहमी समजावायच्या पण तो कोणाचाच ऐकायचा नाही. थँक्यू, येते मी. मी विनायक जोशी. कुसुमाजींचा काही तपास लागला का हे विचारायला आलो होतो. तुम्हाला एवढी चिंता का? खूप चांगल्यात होत्या, त्या नेहमी देवळात यायच्या आणि सगळ्यांशी गप्पा मारायच्या. परवा अचानक गायब झाल्या आणि मला काळजी वाटायला लागली. त्यांनी तुम्हाला कधी कोणाबद्दल काही सांगितलं होतं का? हो, म्हणजे घरच्या त्रासाबद्दल त्यांनी सांगितलं होतं आणि एकदा तर
कसं वाटतंय आता? हो बरं वाटतंय आता. पण अशी अचानक चक्कर कशी काय आली? अहो अशा रडू नका. रडायला काय झालं? मला सांगा ना काय झालंय रडायला. काय नाही असं काहीतरी झालं असणार हे नक्की. हे बघा मी तुमच्या भावासारखं आहे, मला सांगा तुम्ही. काय सांगू, माझा मुलगा काल पुन्हा दारू पिऊन घरात आला आणि नुसता धिंगाणा घातला. तुमचा मुलगा जर का तुम्हाला इतका त्रास देत असेल तर तुम्ही मुलीकडे का जात नाही राहायला? हो कितीही घर बदलली तरी म्हाताऱ्या माणसाची अडचण सगळीकडे सारखीच. माझी मुलगी आणि जावई, मी त्यांच्याकडे कायमची राहायला गेलेलं त्यांना आवडलेलं दिसत नव्हतं. त्यांच्या चेहऱ्यावर मला स्पष्ट दिसत होत जो त्रास इथे आहे तोच त्रास तिथे होत होता. मग काय आले परत निघून. घरातून खूप त्यांना त्रास होत होता. जावई आणि मुलगी यांना सुद्धा त्या नकोशा झाल्या होत्या. तुम्ही काळजी करू नका, आता गुन्हेगार आमच्यापासून जास्त लांब नाही. आम्ही नक्कीच त्यांना शोधून काढू. साहेब तुम्ही घनश्यामला बोलवा ना जरा. नाही येत ते घरी. कुठे गेलाय? माहित नाही, ते 2 दिवसांपूर्वी आले होते आणि मला म्हणाले की मी 1 आठवड्याने येईन आणि कुठेतरी निघून गेले. फोन सुद्धा उचलत नाहीये तो. ते फोन घरी विसरून गेलेत. ठीक आहे. सर मी सिक्युरिटी गार्ड घनश्यामच्या घरी गेलो, त्याची बायको म्हणाले की तो घरी नाही, पण तिचं वागणं मला जरा संशयास्पद वाटत. कशावर? कारण जेव्हा ती म्हणाली की तो घरी नाहीये तेव्हा त्यांच्या मुलांनी घरामध्ये मागे होऊन पाहिलं. आय डाऊट की तो घरातच लपून बसला होता. सर मी कॉन्स्टेबल शिंदे यांना त्यांच्या घरावर वॉच ठेवायला सांगितलं. गुड सर, मी मात्रांकडे चौकशी केली. त्यांनी सांगितलं संजना आणि अरविंद आजींना नेहमी त्रास द्यायचे, पण आजींचा नातीवर खूप जीव होतो. मी अरविंदला बोलवून घेतलंय, येईलच एवढ्या. अरविंद काय झालं सर? तुझी आई कुठे? मला का माहित? तुला नाही माहित? मग आमच्याशी खोटं का बोललास? तुमच्यात वाद नव्हते म्हणून. तू तर तुझ्या आईला खूप त्रास द्यायचास ना, खराय की नाही? एवढंच नाही तर तुला एक लहान बहीण पण आहे हेही तू आमच्यापासून लपवलं. आता एकदाच विचार, मार खाऊन खरं बोलणार की मार न खाता? बोल, तू तुझ्या आईचं काय केलंस? बोल. सर सर सांग सर, एक खरंय की मी आईला खूप त्रास दिला. देव मला कधीच माफ करणार नाही. इमोशनल ड्रामा इथे नको दाखवू तुझा. आईचं काय केलं ते सांग. साहेब मला खात्री होती की ती माझ्याबद्दल नक्कीच चांगलं सांगणार नाही, म्हणजे माझ्यावर संशय यावा. आणि साहेब तिला जर खरोखर आईची एवढी काळजी होती, मग आई जेव्हा तिच्याकडे राहायला गेली तेव्हा तिने 2 दिवस परत का पाठवलं? आणि साहेब ती मेघा आणि तिचा नवरा आमोद हे दोघी पैशासाठी आईच्या मागे लागले होते. साहेब तुम्हाला सांगतो माझ्यावर ब्लेम येण्यासाठी मुद्दाम करतायत, पण साहेब तुम्हाला खरं सांगतो मी आईला मारलेला नाहीये. आम्ही कुठे म्हणालो त्यांना मारलं गेलं म्हणून? हे तू आता बोलतोय, कदाचित त्या जिवंतही असतील. हो साहेब मलाही तेच म्हणायचं होतं ना साहेब. तू जाऊ शकतोस. सर घनश्यामचं काय करायचं? त्याला बिळातून बाहेर काढण्यासाठी माझ्याकडे एक प्लॅन आहे. हा हॅलो, हा माझी चौकशी झाली? हा हो मी सगळी उत्तर व्यवस्थित दिली. तू काही काळजी करू नकोस, मी बाकीचं सगळं सविस्तर आल्यावर सांगतो. हा ताई नमस्कार. कोण तुम्ही? मी चंदू. घनश्याम आहे का घरी?
नाही ते कुठेतरी बाहेर गावी गेलेत. कधी येतील माहित नाही. गडबड झाली हो. का काय झालं हो? ते काय आहे, काही महिन्यांपूर्वी घनश्यामने मला 10,000 रुपये दिले होते, ते मी परत द्यायला आलो. पण ठीक आहे, तो आता घरी नसेल तर त्याला सांगा चंदू आलेला. ठीक आहे, येतो. एक मिनिट थांबा जरा. अरे दादा, ओळखलं का? कोण रे तू? ओ मी चंदू. चंदू? कोण चंदू? या बिल्डिंग मध्ये ना सिक्युरिटी लाय मी. ओळखलं नाही का? मी नाही ओळखत कोण चंदूला. हो असं काय करता, मला 10,000 रुपये दिले होते ना तुम्ही. कुसुमाजींना कोणीतरी मारलंय हे तर तुझ्याकडून कळतंय. त्या तर गायब झाल्या होत्या. नाही, मी त्यांना गायब केलेलं नाही साहेब. इतके दिवस लपून का बसलेलास? कारण माझं त्यांच्याशी भांडण झालं होतं. हे खरं आहे की मी त्यांना धमकी दिली होती, कारण त्यांच्यामुळे माझी नोकरी गेली होती. पण मी त्यांना मारलेलं नाही आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. मी का मारेन त्या आजींना? ते कळेलच. नाईक सर, याची जबानी घ्या. यू कुड बी राईट विक्रांत, पण कुसुम आजींना मारण्यात किंवा त्यांना गायब करण्यात कोणाचा काय फायदा आहे ते बघितलं पाहिजे. म्हणजे मोक्षदा, तू एक काम कर, कुसुम आजी यांचं कोणत्या बँकेत अकाउंट होतं ते चेक कर आणि त्यांचे बँक स्टेटमेंट काढ, स्पेशली मागच्या 1 वर्षाचं. ओके. जय, त्यांच्या घरापासून मंदिरापर्यंतचे CCTV फुटेज काढ. येस सर. अँड येस. व्हॉट? कुठे? ठीक आहे.